गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। टुडे वी आर गोइंग टू लर्न प्रैक्टिकल नंबर 12, एक्सप्लेन वेरियस नॉन वर्बल कोड्स विथ एग्जांपल्स। तर बघा, इन अवर लास्ट लेक्चर वी हैव सीन प्रैक्टिकल नंबर 11, ओके, एंड इन दिस लेक्चर वी विल सी प्रैक्टिकल नंबर 12, एक्सप्लेन वेरियस नॉन वर्बल कोड्स विथ एग्जांपल। म्हणजेच काय, तर जे काही नॉन व्हर्बल कोड्स असतील किंवा नॉन व्हर्बल लँग्वेजमध्ये आपल्याला बोलायचं असतं, त्यावेळी आपण कुठलेही साईन्स वापरतो किंवा कुठली कोड लँग्वेज वापरतो, त्यासाठी कुठले कोड्स वापरतो, तर या सगळ्याचा अभ्यास आपण या सिलेबसमध्ये बघणार आहोत किंवा या प्रॅक्टिकलमध्ये बघणार आहोत विथ एक्झाम्पल, ओके। तर बघा, फर्स्ट पॉइंट, प्रैक्टिकल सिग्निफिकेंस। नॉन वर्बल कम्युनिकेशन डिस्क्राइब्स द प्रोसेस ऑफ शेयर्ड क्यूज बिटवीन पीपल। तर बघा, नॉन वर्बल कम्युनिकेशन हे कशा पद्धतीचं असतं। वर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय, तर जे आपण तोंडाने बोलतो किंवा जे आपले शब्द बोलतात, ओके, त्याला आपण काय म्हणतो, तर वर्बल कम्युनिकेशन म्हणतो। आणि नॉन वर्बल कम्युनिकेशन म्हणजेच काय, तर आपल्या बॉडी लँग्वेज थ्रू किंवा आपल्या कोड लँग्वेज थ्रू, आपल्या साइन्स थ्रू आपण बोलत असतो, त्याला आपण नॉन व्हर्बल लँग्वेज किंवा नॉन व्हर्बल कम्युनिकेशन असं म्हणतो। म्हणूनच इथं म्हटले बघा, पहिलीच ओळ आहे की नॉन व्हर्बल कम्युनिकेशन डिस्क्राइब्स द प्रोसेस ऑफ शेअर्ड क्यूज बिटवीन पीपल। नॉन व्हर्बल कम्युनिकेशनच मुळात कशा पद्धतीनं वर्णन केलं गेलं आहे, तर ही एक प्रोसेस आहे, शेअर्ड क्यूज बिटवीन पीपल। लोकांमध्ये शेअर केलेले छोटे छोटे साइन्स असतील किंवा छोटे छोटे कोड लँग्वेज असेल, तर या सगळ्यांचं हे काय, तर प्रोसेस आहे, यालाच आपण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन असं म्हणणार आहोत, ओके। तर पुढे बघा, विच गोज हँड इन हँड विथ ओरल कम्युनिकेशन विच इन्क्लूड्स आय कॉन्टॅक्ट, फ्रिक्वन्सी ऑफ ग्लान्सेस, ब्लिंक रेट, जेस्चर्स, फेशियल एक्सप्रेशन्स, पोश्चर्स अँड मोर। आणि ही लँग्वेज जी आहे, नॉन वर्बल कम्युनिकेशनची जी लँग्वेज आहे ती ओरल कम्युनिकेशनच्या हातामध्ये हात घालून जात असलेली किंवा त्याच्यासोबतच असलेली आपल्याला दिसून येते। मग जर याचा आपण विचार करायचा झाला की या दोन लँग्वेज आपण म्हणजे व्हर्बल आणि नॉन व्हर्बल कशा पद्धतीने एकत्रित करू शकतो, तर बघा, इट इन्क्लूड्स आय कॉन्टॅक्ट, म्हणजे तुम्ही डोळ्यांच्या आपल्या हालचाली, त्याचबरोबर फ्रिक्वन्सी ऑफ ग्लान्सेस, ब्लिंक रेट म्हणजे आपण डोळ्यांची जेवढी उघडझाप करतो ती, त्याचबरोबर जेस्चर्स, फेशियल एक्सप्रेशन्स, पोश्चर्स अँड मोर, त्याचबरोबर आपलं उठणं, बसणं, चालणं, हसणं, ओके, त्याचबरोबर आपले चेहऱ्यावरचे हावभाव, या सगळ्यांचा एकंदरीत जो काय इफेक्ट आहे किंवा जो काय परिणाम आहे तो, आणि आपण तोंडातून बोललेले शब्द, हे दोन्ही एकत्र करूनच आपण कम्युनिकेशन करत असतो, ओके। का कधी असं होतं बघा की तुम्ही कम्युनिकेशन करताय पण तुमचे डोळे हालत नाहीत, तुम्ही अगदी ताट उभारलेले असता, अजिबात हातवारी वगैरे करत नाही, चेहऱ्यावरचे हावभाव बदलत नाहीत, तर नाही, जरी तुम्ही तोंडाने बोलत असाल, म्हणजे ज्यावेळी आपलं जरी व्हर्बल कम्युनिकेशन सुरू असतं, त्यावेळी जर समजा एखादी आपण आनंदाची गोष्ट सांगत असू, तर आपण ते आपल्या चेहऱ्यावरती त्या पद्धतीचे एक्सप्रेशन्स असतात, ओके। आणि ज्यावेळी आपण एखादी वाईट बातमी सांगत असू, त्यावेळी काय असतं, तर तशा पद्धतीचे एक्सप्रेशन्स हे आपल्या चेहऱ्यावरती असतात, ओके। का दोन्ही वेळेला आपण शांत ढम्मसारखे उभं राहून बोलतो नाही ना, हां। म्हणूनच व्हर्बल आणि नॉन व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये कम्युनिकेशन हे एकत्रितपणे चालत असलेले किंवा गोइंग टू हँड इन हँड अशा पद्धतीनं जात असलेले आपल्याला दिसून येतात। पुढे बघा, दीज कोड्स प्ले इम्पॉर्टंट रोल इन एक्सप्रेसिंग द इनर मीनिंग ऑफ द मेसेजेस। तर हे जी कोड लँग्वेज आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा किंवा महत्त्वाचा पार्ट किंवा रोल निभावत असतात इन एक्सप्रेसिंग द इनर मीनिंग ऑफ द मेसेजेस। तर जे काय एक्सप्रेस करायचं, तर त्यातले इनर मीनिंग जे असतात, म्हणजे आतला जो काही अन्वयार्थ असेल किंवा जो अर्थ असेल, तर तो उलगडून देण्यासाठी या प्रकारची कोड्स हे आपल्याला मदत करत असतात।
An engineer has to communicate face to face with subordinates or higher authority at workplace. तर मग बघा, अशा वेळेला मग आता हे जे प्रॅक्टिकल आहे ते तुम्हाला वाटत असेल की कशासाठी आपल्या सिलेबसमध्ये दिलं असेल, तर एक जो इंजिनियर असतो तर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला भविष्यामध्ये बरेच प्रोजेक्ट्स असतील किंवा प्रेझेंटेशन्स असतील ओके, तर या किंवा इंटरव्ह्यूज असतील तर या गोष्टी कराव्या लागतात आणि त्यासाठी तुम्हाला फेस टू फेस कम्युनिकेट करावं लागतं. मग त्यावेळी तुम्ही कशा पद्धतीनं रेडी असलं पाहिजे, तुमची बॉडी लँग्वेज कशा पद्धतीची असली पाहिजे, हे सगळं समजावून देण्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीचं प्रॅक्टिकल हे यामध्ये इंट्रोड्यूस करून दिले गेलं आहे. पुढं बघा, दिस लर्निंग एक्सपिरियन्स हॅज बीन डिझाईन टू एनहान्स द स्किल्स टू कम्युनिकेट इफेक्टिवली अँड स्किलफुली ॲट वर्कप्लेस. आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी अतिशय स्किलफुली त्याचबरोबर अतिशय इफेक्टिवली कम्युनिकेट करून तुम्ही तुमचा जॉब कवर करावा, त्याचबरोबर प्रेझेंटेशन्स चांगल्या पद्धतीचे व्हावेत, तुमचे इंटरव्ह्यू चांगल्या पद्धतीचे व्हावेत आणि यातून तुम्हाला बरंच काहीतरी शिकायला मिळेल, अशा गोष्टी असल्यामुळं अशा प्रकारचं प्रॅक्टिकल तुम्हाला इथं इंट्रोड्यूस केले गेलेलं आहे. ओके, नाउ लेट्स टर्न टू पॉइंट नंबर सेकंड, रिलेव्हन्स टू प्रोग्राम आउटकम्स पीओज अँड पीएसओज. तर बघा, या प्रकारच्या प्रॅक्टिकल्समधून आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारचे पीओज आणि पीएसओज मिळतात, तर त्यातलं पहिलं आहे बघा PO1 बेसिक नॉलेज. तर ऑब्व्हियसली अशा प्रकारच्या प्रॅक्टिकल्समधून आपली बॉडी लँग्वेज कशा पद्धतीनं आपण प्रेझेंट करतो आहे, स्वतःला कशा पद्धतीनं प्रेझेंट करतो आहे, आपलं ड्रेसिंग सेन्स काय आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, तर अगदी बेसिक नॉलेजमध्ये मोडतात. ओके, म्हणजे अशा पद्धतीचं बेसिक नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर बघा, त्यामध्ये समजा काही बेसिक मॅथमॅटिक्स असेल किंवा सायन्स असेल, त्याचबरोबर इंजिनिअरिंगशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सॉल्व करता यावे. ओके, मग ते बिझनेसमध्ये असेल किंवा दुसरं कुठलंही एंटरप्राईज असेल, तर तुम्हाला स्वतःला त्यामध्ये प्रेझेंट करता येणं खूप गरजेचं आहे. PO9 कम्युनिकेशन, कम्युनिकेट इफेक्टिवली इन ओरल अँड रिटन फॉर्म. तर ऑब्व्हियसली बघा, इथं तुम्हाला आपल्या प्रॅक्टिकलचं टायटलच काय, तर एक्सप्लेन व्हेरियस नॉन व्हर्बल कोड्स विथ एक्झाम्पल्स. ओके, म्हणजे नॉन व्हर्बली आपण कशा पद्धतीनं स्वतःला प्रेझेंट करायचं किंवा कम्युनिकेट करायचं हाच मुळात आपला इथं काय तर विषय आहे. त्यामुळं PO9 कम्युनिकेशन हा जो पॉईंट आहे किंवा हा जो प्रोग्राम आउटकम आहे तो इथं आपल्याला तंतोतंत लागू पडतो. ओके, तर ज्यावेळी तुम्ही एखाद्या, मी तुम्हाला लास्ट प्रॅक्टिकलमध्येच पण सांगितलेलं आहे की ज्यावेळी तुम्ही एखादं प्रेझेंटेशन वगैरे तयार करायला जाता, त्यावेळी तुम्हाला आधी तुम्ही कच्चं लिखाण असेल किंवा काही तुमच्या डोक्यामध्ये आयडियाज असतील तर त्या आधी उतरून काढता. ओके, आणि मग असं करत असताना त्यावेळीच तुम्ही रिटर्न फॉर्ममध्ये कम्युनिकेट केलेलं असते. ओके, आणि मग प्रेझेंटेशनच्या वेळी ओरल फॉर्ममध्ये कम्युनिकेशन, म्हणजे दोन्ही बाजूने तुम्ही काय करताय तर चांगल्या पद्धतीनं कम्युनिकेशन करत असताय. PO10 लाईफ लाँग लर्निंग. तर बघा, लाईफ लाँग लर्निंगमध्ये एंगेज इन इंडिपेंडंट अँड लाईफ लाँग लर्निंग अलॉंग विथ द टेक्नॉलॉजिकल चेंजेस इन द IT अँड अलाईड इंडस्ट्री. तर बघा, लाईफ लाँग लर्निंगसाठी हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, कारण की तुमचं एक इंजिनियर म्हणून तुम्हाला कायमच, म्हणजे तुमचा जॉब असेपर्यंत तुम्हाला प्रेझेंटेशन्स द्यावे लागतात. ओके, आणि अपडेटेड राहावं लागतं आणि म्हणूनच अशा पद्धतीचा प्रॅक्टिकल्सचा तुम्हाला खूप फायदा होतो. पुढे बघा, पॉईंट नंबर 3, रिलेव्हंट कोर्स आउटकम्स. तर या प्रॅक्टिकलमधून बघा, COB कम्युनिकेट स्किलफुली युझिंग नॉन व्हर्बल मेथड्स ऑफ कम्युनिकेशन.
नॉन व्हर्बल मेथड्स कशा पद्धतीने यूज करायचे आणि कम्युनिकेशन करायचे हे यातून आपण शिकतो. COC गिव प्रेझेंटेशन बाय युझिंग ऑडिओ व्हिज्युअल एड्स. तर वेगवेगळ्या ऑडिओ व्हिज्युअल एड्सचा वापर करून कशा पद्धतीनं प्रेझेंटेशन द्यायचं हे सुद्धा तुम्ही अशा प्रकारच्या प्रॅक्टिकल्समधून शिकत असता. ओके, देन पॉईंट नंबर 4, प्रॅक्टिकल लर्निंग आउटकम, कन्स्ट्रक्ट सेंटेन्सेस युझिंग ईडियम्स. तर बघा, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन करत असताना वेगवेगळ्या ईडियम्सचा असेल किंवा वेगवेगळ्या सेंटेन्स स्ट्रक्चरचा असेल तुम्हाला वापर करावा लागतो. तशा पद्धतीच्या सेंटेन्स स्ट्रक्चर करण्यासाठी तुम्हाला आधी सगळ्यात महत्त्वाचं कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्सेस युझिंग विथ ईडियम्स. तर या सगळ्या गोष्टींचा वापर करणं किंवा या सगळ्या गोष्टी जमणं खूप महत्त्वाचं आहे. ओके, आणि त्या आपल्याला अशा प्रकारच्या प्रॅक्टिकल्समधून आपण तयार होत राहतो. देन प्रॅक्टिकल स्किल्स, ए पॉइंट, यूज कम्प्युटर सिस्टीम इन्क्लुडिंग लँग्वेज लॅब सॉफ्टवेअर. अँड सेकंड, बी डेव्हलप लिसनिंग, स्पीकिंग, रिडिंग अँड रायटिंग स्किल्स. तर बघा, ज्या तुमच्या LSRW म्हणजे बऱ्याच आपल्या प्रॅक्टिकल्समधून तुम्हाला या स्किल्स आता बेसिक स्किल्स आहेत आपल्या इंग्लिश लँग्वेजमधल्या, त्या माहिती झाल्या असतील की LSRW ह्या स्किल्स तुमच्या काय होत आहेत. तर अजून जास्त डेव्हलप व्हायला मदत होते या प्रकारच्या प्रॅक्टिकल्समुळे. L म्हणजे लिसनिंग, सॉरी LSRW, S म्हणजे स्पीकिंग, देन रिडिंग अँड रायटिंग. ओके, तर अशा पद्धतीनं या स्किल्ससुद्धा तुमच्या या प्रॅक्टिकल्सच्या माध्यमातून कवर होत असतात. पुढं बघा, रिलिव्हंट अफेक्टिव्ह डोमेन रिलेटेड आउटकम्स. तर बघा, पहिला पॉईंट आहे फॉलो सेफ्टी प्रॅक्टिसेस. तर या प्रकारच्या प्रॅक्टिकल्स म्हणून वेगवेगळे सेफ्टी प्रॅक्टिसेस कशा पद्धतीनं हँडल करायचे किंवा कशा पद्धतीनं प्रॅक्टिस करत राहायची हे तुम्ही शिकताय. देन बी डेमॉन्स्ट्रेट वर्किंग ॲज अ लीडर ऑर इंडिव्हिज्युअल ऑर टीम मेंबर. त्याचबरोबर तुम्ही कशा पद्धतीनं लीडर म्हणून किंवा इंडिव्हिज्युअली किंवा टीम मेंबर म्हणून काम करू शकताय. त्याचबरोबर डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला अशा पद्धतीचं या प्रॅक्टिकल्समधून मिळत राहतं. ओके, देन नेक्स्ट पॉईंट बघा, मिनिमम थेरॉटिकल बॅकग्राऊंड. द नॉलेज ऑफ युझिंग व्हिज्युअल क्यूज सच ॲज बॉडी लँग्वेज, कायनेसिक्स, डिस्टन्स, प्रॉक्सिमिक्स अँड फिजिकल एन्व्हायरमेंट्स ऑर अपिअरन्स ऑफ व्हॉइस, पॅरालँग्वेज अँड ऑफ टच हॅप्टिक्स इज इसेन्शियल फॉर परफॉर्मिंग धिस लर्निंग एक्सपिरियन्स इफेक्टिवली. तर बघा, मग याची थेरॉटिकल बॅकग्राऊंड काय आहे किंवा तुम्हाला कशाबद्दलचं बेसिक नॉलेज आधी माहिती असणं गरजेचं आहे. बघा, तर द नॉलेज ऑफ युझिंग व्हिज्युअल क्यूज कशा पद्धतीनं वापरायचे किंवा कोड लँग्वेज कशा पद्धतीनं वापरायची सच ॲज बॉडी लँग्वेज, ज्यामध्ये बॉडी लँग्वेजचा सुद्धा समावेश होतो. बॉडी लँग्वेज म्हणजेच कायनेसिक्सचा वापर कसा करायचा. देन डिस्टन्स, प्रॉक्सिमिक्सचा वापर कशा पद्धतीनं करायचा. अँड फिजिकल एन्व्हायरमेंट्स ऑर ॲपिअरन्स, फिजिकल एन्व्हायरमेंट्स किंवा ॲपिअरन्स कशा पद्धतीचा आपला असला पाहिजे तिथं वावरताना. ओके, देन व्हॉइस, पॅरालँग्वेज, आपला व्हॉइस कशा पद्धतीनं, त्याच्यामध्ये चढ उतार कशा पद्धतीनं असला पाहिजे आपण बोलत असताना. अँड ऑफ टच हॅप्टिक्स इज इसेन्शियल फॉर परफॉर्मिंग धिस लर्निंग एक्सपिरियन्स. आणि म्हणूनच अशा पद्धतीच्या लर्निंग एक्सपिरियन्ससाठी हॅप्टिक्स असेल, कायनेसिक्स असेल, प्रॉक्सिमिक्स असतील किंवा पॅरालँग्वेज असेल, तर या सगळ्या गोष्टींचं बेसिक नॉलेज तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमचं प्रेझेंटेशन असेल किंवा तुमचं जे काही असेल इंटरव्ह्यू असेल तर त्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीचं सक्सेस मिळवू शकाल. अँड द लास्ट पॉईंट, एक्सपेरिमेंटल सेटअप ऑर वर्क सिच्युएशन लँग्वेज लॅब विथ रिलेव्हंट सॉफ्टवेअर अँड ओपन लर्निंग सोर्सेस. म्हणजेच नेटचासुद्धा म्हणजे गुगलचासुद्धा तुम्ही वापर करू शकता. गुगलवरती जर तुम्ही याचं टायटल टाकलं तर तुम्हाला
अनलिमिटेड माहिती मिळून जाईल. ओके, त्याचबरोबर कोर्स मिळतील त्याचे, जेणेकरून तुम्हाला ते अजून अधिकाधिक एक्सप्लेन व्हायला मदत होईल. पुढं बघा, तर या प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर हे आपलं पेज आहे, त्याच्यानंतर जे म्हणजे टायटल लिहिलेलं जे पेज असतं, त्याच्यानंतर नेक्स्ट पेजला तुम्हाला अशा पद्धतीचं एक दिसेल, 12वा क्वेश्चन असेल आणि तिथं असेल बघा, एक्सप्लेन व्हेरियस नॉन व्हर्बल कोर्स विथ एक्झाम्पल्स. मग तुम्ही काय करायचं आहे, तर नेटला वगैरे अशा पद्धतीचं टायटल टाकलं तर तुम्हाला बरीच माहिती मिळते, त्यातले माहिती वाचून समजून घेऊन एक्सप्लेनेशन व्यवस्थित पद्धतीने काय करायचं तुम्ही इथं एक्सप्लेन करायचे आहेत. मग त्यामध्ये तुम्हाला या मॅन्युअलमध्ये दिसतं आहे त्याच्यापेक्षा जर एक्स्ट्राची काही माहिती सापडत असेल तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकताय. ओके, म्हणजे याच्यामध्ये ॲड करू शकताय. तर बघा, मग यामध्ये कायनेसिक्स असेल, मग कायनेसिक्समध्ये काय काय येतं बघा, तर फेशियल एक्सप्रेशन, जॉय, सॉरो, स्माइल, स्मर्क. ओके, देन प्रोक्सेमिक्स, प्रोक्सेमिक्समध्ये काय काय येतं बघा, त्यानंतर हॅप्टिक्स, होकॅलिक्स, ओके, फिजिकल ॲपियरन्स, क्रॉनेमिक्स, आर्टिफॅक्ट्स. ओके, तर अशा पद्धतीचे हे पॉईंट्स एवढे इथं क्लिअर केलेले आहेत किंवा कवर केलेले तुम्हाला दिसून येतील आणि त्याचं विथ एक्सप्लेनेशन आहेत ते पॉईंट्स. आणि त्यानंतर मग आपल्याला काय करायचं, तर अशा म्हणजे हे तुम्हाला दोन पेजेस दिलेत. ओके, तर यामध्ये बघा, स्टिक द पिक्चर्स ऑफ नॉन व्हर्बल कोर्स, इथं तुम्ही वरती एक छोटंसं टायटल आहे ते मी रब केलेलं आहे, तर ते तुम्ही बघू शकताय. ओके, तर ते तुम्हाला काय करायचं आहे, या पेजवरती माहिती लिहायची आहे, या पण पेजवरती माहिती लिहायची आहे आणि आपले जे स्टिक असणार आहे, म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तर नॉन व्हर्बल कोर्स सांगणारं एक पिक्चरचं एक पेज किंवा एक प्रिंटआउट काय करायचे, तर ती स्टिक करायची. तर इथं तुम्ही बघू शकताय की खाणं किंवा फिअर, डिसगस्ट. ओके, म्हणजे केळस येणे, एखाद्या गोष्टीचा केळस आल्यानंतर आपले एक्सप्रेशन्स कसे असतात, भीती वाटल्यानंतर कशा पद्धतीने असतं, सॅडनेस, जॉय, ओके, सरप्राईज. तर अशा पद्धतीचे जेवढे तुम्हाला शक्य होत आहेत तेवढे छोटे छोटे तुम्ही पिक्चर्स किंवा इमेजेस एकत्रित करून तुम्ही काय करू शकता, याचं प्रिंटआउट काढा आणि ते हे पेज झाल्यानंतर याच्या लास्टच्या बाजूला किंवा त्याच्या बॅकसाईडला हे पेज तुम्ही पेस्ट करू शकताय. ओके, आय होप तुम्हाला हे प्रॅक्टिकल व्यवस्थित समजलं असेल. काय प्रॉब्लेम असेल तर यू कॅन कॉन्टॅक्ट मी और यू कॅन कॉल मी. ओके, थँक्यू.